नमस्कार, मी हिमानी. आठपाठ न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत. मंडळी यासिन मलिक यांना काल जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. दहशतवाद्याला पैसे पुरवल्याच्या आरोपाखाली यासिन मलिक यांना दिल्लीच्या पटियाळा हाऊस कोर्टानं ही जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि ह्यासोबतच त्यांना 10 लाखांचा दंडसुद्धा ठोठावण्यात आला आहे. NIA एका विशेष न्यायालयाने काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिक यांना दहशतवादी कारवायांना पैसा पुरवल्याबद्दल दोषी ठरवलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाली. आता त्यांना फाशीची शिक्षा होणार का त्यांना जन्मठेपेची शिक्षा होणार ह्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं होतं. आणि अखेर काल दिल्लीच्या पटियाळा हाऊस कोर्टानं त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आता मुळामध्ये यासिन मलिक हे नक्की कोण होते आणि त्यांच्यावरती आणखी काही आरोप आहेत का, जाणून घेऊयात ह्या व्हिडिओमधून. मंडळी, यासिन मलिक हे जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचे म्हणजेच JKLFचे अध्यक्ष होते. पण JKLFचे अध्यक्ष असण्याबरोबरच त्यांच्या संस्थापकांपैकी देखील ते एक होते. या संघटनेनं 1989 आणि त्यानंतरच्या काही वर्षांमध्ये काश्मीर खोऱ्यात सशस्त्र कट्टरतावादाचं नेतृत्व केलं होतं. यासिन मलिक जम्मू आणि काश्मीरला भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही देशांपासून स्वतंत्र ठेवण्याचं समर्थन करायचे. त्यानंतर त्यांनी हिंसेचा मार्ग सोडून चर्चेचा देखील मार्ग अवलंबला होता. 1966 श्रीनगरमध्ये जन्मलेले हे यासिन मलिक यापूर्वीही अनेकदा जेलमध्ये गेले. त्यांना पहिल्यांदा जेव्हा जेलमध्ये पाठवण्यात आलं तेव्हा त्यांचं वय हे केवळ 17 वर्षांचं होतं. 1983 श्रीनगरमध्ये वेस्ट इंडिज विरोधात होऊ घातलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात अडचण आणण्याच्या प्रयत्नानंतर पहिल्यांदा यासिन मलिक हे नाव काश्मीर खोऱ्यातल्या लोकांसमोर आलं. आता त्यांच्यावरती हा एकच आरोप आहे का, तर नाही. 1990 हवाई दलाच्या 4 जवानांची हत्या केल्याच्या तसंच जम्मू काश्मीरमधचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबिया सईद हिच्या अपहरणातही मलिकचा हात होता असे आरोप त्यांच्यावरती आहेत. आणि मलिक सक्रिय सदस्य असलेल्या ह्या जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट ह्या संस्थेवर केंद्रानं देखील बंदी घातली. मंडळी, ही होती यासिन मलिक ह्यांच्याबद्दलची माहिती. त्यांच्यावरती आणखी कोणते आरोप लावण्यात आले ही माहिती देखील आपण ह्या व्हिडिओमधून पाहिली. तुर्तास आपण इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा आठपाठ न्यूज, सत्याची साथ दिनरात. धन्यवाद.